नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. आजपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लसीचा मोफत बुस्टर डोस. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त 75 दिवस मिळणार मोफत डोस. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रपरिषद. अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया देत मीडियाशी साधला संवाद. आणि बुलडाण्यात जीवनावश्यक वस्तूंवर 5% GST लावण्याच्या निर्णयाविरोधात उद्या किराणा दुकाने बंद. चेंबर ऑफ कॉमर्सच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय. केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी देशातील 18 वर्षावरील सर्व वयस्क नागरिकांना कोरोनाच्या प्रतिबंधक लसीची वर्धित मात्रा आजपासून मोफत देण्यात येत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षात केंद्र शासनाने हा निर्णय घेतलाय. नागपूर महानगरपालिकातर्फे आजपासून सर्व महानगरपालिका रुग्णालयात तसेच शासकीय निमशासकीय रुग्णालयात पात्र नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिली जात आहे. कोरोनाची दुसरी लस घेतल्याच्या 6 महिन्यांनंतर कोरोनाची ही अतिरिक्त लस घेता येणार आहे. याआधी हा कालावधी 9 महिन्यांचा होता, तो कमी करत सरकारने 6 महिन्यांवर आणला आहे. लस सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत देण्यात येणार आहे. आजपासून शहरातील 18 वर्षावरील सर्वांना ही लस मोफत दिली जाणार आहे. हे अभियान 15 जुलैपासून 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या अभियानाचा देशातील 15 ते 59 या वयोगटातील लोकांना फायदा मिळणार आहे. 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची अतिरिक्त लस आधीपासूनच मोफत मिळत आहे. तर वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका तसेच अन्य कर्मचारी आणि कोरोना आघाडीवरचे योद्धे यांनाही ही लस मोफत मिळत आहे. अहेरी तालुक्यातील बोरी लगत असलेल्या ओडीगुडम हे गाव प्राणहिता नदी काठावर वसलेले आहे. या गावातील 197 नागरिक वास्तव्यास राहतात. तर सततधार पाऊस सुरू असल्याने प्राणहिता नदीची पातळी वाढत आहे आणि त्यामुळे शासनाने नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देऊन नदीलगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. ओडीगुडम येथील नागरिकांना जिल्हा परिषद शाळा रामपूर येथे स्थलांतरित केले. दीना नदीला पूर आल्यामुळे अहेरी अल्लापल्ली थेट संपर्क तुटला, त्यामुळे मूलसेरा येथील तहसीलदार हाटकर व त्यांचे पथक ओडीगुडम येथे दाखल होऊन संपूर्ण नागरिका स्थलांतरित होण्याबाबतचे मार्गदर्शन केले. यावेळी बोरी राज्याचे तलाठी गाठले व कोतवाल राजेश अवनरवार, प्रशांत मडावी तसेच पोलीस पाटील लाचमा पानेमवार, विलास निकेसर तसेच राजपूर ग्रामपंचायतचे क्षेत्रीय कर्मचारी प्रवीण शेंडे, राजेश गंगाधरवार, विनोद सदन पवार, मुक्तेश्वर गंगाधीरवार तसेच राजपूर पॅच ग्रामपंचायतचे प्रतिष्ठित नागरिक व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मधुकर वेलादी, सुरेश गंगाधर व संतोष पंदिलवार, विजय कोकिरवार, प्रसाद बोलमपल्लीवार, आशिष वासेकर, अशोक वासेकर आणि रामपूर येथील प्रतिष्ठित नागरिकांनी यावेळी उपस्थित राहून स्थलांतर झालेल्या कुटुंबियांना जिल्हा परिषद शाळा रामपूर येथे सुखरूप जिल्हा परिषद शाळेत हलविण्यात मदत केली. VKB न्यूज साठी गडचिरोली येथून गणेश शिंगाडे यांची रिपोर्ट. वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोमिनपुरा येथे दारुड्या पतीने विवाहितेचा गळा आवळून खून केल्याची घटना दिनांक 14 जुलै रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपीस अटक केली आहे. तर पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरालगत असलेल्या मोमिनपुरा येथे रुबीना मुख्तार खान वय 28 वर्ष या विवाहितेचा पती मुख्तार खान सत्तार खान पठाण वय 32 वर्ष याने पहाटेच्या दरम्यान गळा आवळून खून केला. मृत विवाहितेचा भाऊ शेख सद्दाम शेख गफ्फार यांनी दिलेल्या फर्यादीनुसार वसंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी विवाहितेचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठविला असून शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांना सुपूर्द करण्यात येणार आहे. सदरील आरोपी पती हा व्यसनाधीन असून व्यसनाच्या आहारी जाऊन सतत तो पत्नीला मारझोड व त्रास देत होता, अशी चर्चा रुग्णालय परिसरात नातेवाईकांमध्ये सुरू होती. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल आडे यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण नाचणकर, PSI मातोंडकर यांच्यासह वसंतनगर पोलीस करीत आहेत. VKB न्यूज साठी अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आगमन झाले.
तर त्यांचे स्वागत करण्याकरिता विमानतळावर गर्दी बघायला मिळाली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेचे देखील आयोजन केले होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य तसेच अर्थव्यवस्था अशा अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया देत मीडियाशी संवाद साधला व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देखील यावेळी शरद पवार यांनी दिली. एकनाथ शिंदे म्हटले की 50 आमदारापैकी एक जरी आमदार पराभूत झाला तर राजकारण सोडेल. आज मी काय सांगू शकेल नाही. साधी गोष्ट आहे की देशाची अर्थव्यवस्था ही जुळी संकटात चालली आहे. इकॉनॉमी कुठल्याही केंद्राचं सरकार त्यांची जबाबदारी ही आहे की देशाची अर्थव्यवस्था ही नीट कशी राहील आणि त्या दृष्टीनं योग्य प्रकारची भावे टाकली नाहीत ही जी आमची तक्रार होती ती तक्रार ज्या पद्धतीने कमी होत आहे त्यावरून ती तक्रार योग्य होती हे दिसतंय. आपण हा विषय पाहिजे आम्ही आग्रह आकारणी मानणार आहोत. आज त्याच्याबद्दल सांगणं कारण हा सेन्सेटिव्ह हा इश्यू आहे. म्हणजे चायनाने सुद्धा आपल्या काही भागामध्ये जवळपास आक्रमण केलंय अशी अवस्था आहे आणि अशी अवस्था असताना सुद्धा आजच्या राज्यकर्त्यांनी त्या संबंधीची नक्की काय भूमिका घेतली हे देशाच्या समोर मानलेलं नाही. काही ठिकाणी चायनाने काही गोष्टी केल्या त्याचं वास्तव चित्र केंद्र सरकारने काही लोकांच्या समोर मांडायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये मी स्वतः एक होतो आणि एके अंतरी होते. आम्हा दोघांना निमंत्रित केलं आणि त्याचं कारण आम्ही दोघंही एकेकाळी देशाचे संरक्षण मंत्री होते आणि त्यामुळं माजी संरक्षण मंत्र्यांच्या समोर हल्लीच्या संरक्षण मंत्र्यांनी कुठं आणि किती आक्रमण होत आहे का काय यासंबंधीचं चित्र आमच्या पुढं मांडलं. आमची अशी अपेक्षा आहे की हा देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा प्रश्न इसामी राजकारण आणू इच्छित नाही. इथं देशाची इंजवर जमीनसुद्धा जाता कामा नये यासाठी सर्व देश एकसंघ राहायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. कल हमारे दोन मीटिंग आहे. एक अपोजिशनची मीटिंग होऊन जायची, दुसरी एक ऑल पार्टी मीटिंग गव्हर्नमेंटने बोलायची. ऑल पार्टी मीटिंग में गवर्नमेंट की राय क्या होगी वह हम देखेंगे सुनेंगे और इसके बाद अपोजिशन के लोगों की मीटिंग है इसमें हमारे आगे की नीति पार्लियामेंट में क्या होनी चाहिए इस पर हम बहस करेंगे. असल की या दोघांच्या बरोबर काम करायची संधी राऊत साहेबांना यापूर्वी आली होती. त्यांचे सगळे सहकारी होते. त्यामुळे त्या सगळ्यांची राज्य चालवण्याची कुवत काय या सगळ्या गोष्टीचा आम्हा लोकांच्या पेक्षा अधिक ज्ञान आहे कारण ते एका पक्षात होते. त्यामुळे अशा ज्ञानी लोकांचा मत एकदम दुर्लक्ष करावं असं मला वाटत नाही. जो सर्क्युलर निकाला आहे तो सर्क्युलर आज मैंने भरा. ये सर्क्युलर देवाकुचित राइफल हमला करने वाला सर्क्युलर है. इसलिए कल अपोजिशन के नेता लोगों की मीटिंग हम करेंगे और इसमें कलेक्टिव राय हमारी तय करेंगे. प्रत्येक राष्ट्रीय भाषाला अपना निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्यांनी निर्णय पाठिंबाचा घेतला असेल तो त्यांचा अधिकार आहे. आमचं काही त्याचं म्हणणं नाही. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। शांतीनंतर आपले स्वागत। मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकार विरोधात निर्णय घेतले होते, मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत जात देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केले। त्यानंतर केंद्र सरकारकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर देखरेख ठेवण्यात येणार आहे। यासाठी मर्जीतील अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यात भाजप आणि शिंदे गटाने सरकार स्थापन केले आहे। एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री घोषित केले, तसेच मंत्रिमंडळात मी असणार नाही असे स्पष्ट केले। काही वेळातच केंद्रातून चक्री फिरली आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करण्याचे निर्देश देण्यात आले। पक्षादेश मानत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला। यामुळे भाजपमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला। अनेकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फडणवीसांच्या शुभेच्छा बॅनरवरून हटवले, तर RSSचा बालेकिल्ला असलेला नागपूर पर्यंत याचे पडसाद उमटले होते। अखेर देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये जाऊन राजकीय सत्ता संघर्षाचा उलगडा केला। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी केंद्राकडे गळ घातली अशी कबुली उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर सभेत दिली। मात्र फडणवीस यांना डावलण्यामागे केंद्र सरकारचा विशेषतः JP नड्डा आणि अमित शाह यांचा हात असल्याचे बोलले जाते। महाराष्ट्रात फडणवीस यांची राजकीय ताकद दिवसागणिक वाढत आहे। हे वाढते प्राबल्य केंद्रासाठी डोकेदुखी ठरू शकते। फडणवीस यांचे राजकीय पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आहे। त्यातच आता फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री विभागात दिल्लीतून अधिकारी नेमण्याची हालचाल सुरू झाली आहे। मेट्रोच्या 2 आणि 4 या मार्गिकेवरील निर्माणाचे कार्य 98% पूर्ण झाले असून मेट्रो स्टेशन देखील तयार झाले आहे। केवळ 2% काम शिल्लक राहिले असून अवघ्या 10 दिवसांमध्ये ते देखील काम पूर्ण केले जाईल। त्यानंतर आवश्यक त्या सुरक्षा चाचण्या केल्यानंतर मेट्रोत प्रवासी वाहतूक सुरू करण्याची परवानगी प्राप्त होताच या दोन्ही मार्गांवर मेट्रो धावण्यास सुरुवात होणार आहे। नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे। मेट्रोच्या 2 आणि 4 या मार्गिकेवरील निर्माणाचे कार्य 98% पूर्ण झाले असून मेट्रो स्टेशन देखील तयार झाले आहेत। केवळ 2% काम शिल्लक राहिले असून अवघ्या 10 दिवसांमध्ये ते देखील काम पूर्ण केले जाईल। त्यानंतर आवश्यक त्या सुरक्षा चाचण्या केल्यानंतर मेट्रोत प्रवासी वाहतूक सुरू करण्याची परवानगी प्राप्त होताच या दोन्ही मार्गांवर मेट्रो धावण्यास सुरुवात होणार आहे। या प्रक्रियेला साधारणपणे महिन्याभराचा कालावधी जाईल, त्यामुळे शक्यतोवर पुढील महिन्यात या दोन्ही मार्गांचे विधिवत उद्घाटन होऊन या मार्गावर मेट्रोची प्रवासी वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे। केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने 2015 साली नागपुरात मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली होती, तर 7 वर्षांच्या काळात नागपूरच्या 4ही बाजूला मेट्रो धावत आहेत, त्यामुळे मेट्रोनं कमी वेळात काम पूर्ण केले आहे। जीवनावश्यक वस्तूंवर 5% GST लावण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मध्यमवर्गीय आणि गरिबांना महागाईचा सामना करावा लागणार आहे। त्यामुळे खामगावातील किराणा व्यापाऱ्यांनी उद्या शनिवार रोजी किराणा मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय एका बैठकीत घेतला आहे। केंद्र शासनाच्या GST नवीन धोरणामुळे जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, गहू,
आटा, मैदा, सर्व प्रकारच्या डाळी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आदी नॉन ब्रँडेड वस्तूंवर 5% GST लागणार आहे. त्यामुळे 85% गोसारी व मध्यवर्गीय जनतेवर याचा गंभीर परिणाम होणार आहे. या संदर्भात खामगाव चेंबर ऑफ कॉमर्स आणि किराणा व्यापारी असोसिएशनच्या घेण्यात आलेल्या बैठकीत सर्वांनी एकमताने केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आणि याला जनहित विरुद्ध मानले आहे. केंद्र सरकारने हा निर्णय रद्द करावा आणि केंद्र सरकारच्या या निर्णयाला गोरगरीब जनतेच्या आणि मध्यमवर्गीय लोकांना अडचणीत आणणाऱ्या या निर्णयाविरुद्ध जाहीर निषेध नोंदविला व उद्या शनिवार रोजी शहरातील किराणाची सर्व ठोक व किरकोळ दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय चेंबर ऑफ कॉमर्सच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. खामगाव चेंबर ऑफ कॉमर्स खामगाव आणि किराणा असोसिएशन खामगाव यांच्यातर्फे विनोद डिडवाणिया, मी सर्वांना विनंती करतो की आपण केंद्र सरकारने लादलेल्या 5% GST अन्नधान्य, डाळ, तांदूळ, पीठ, जवळपास मीठ सोडून गुड, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ नॉन ब्रँडेड वस्तूवर 5% GST कर हा आकार आकारण्यात आलेला आहे. ही खूप मोठी दर करवाढ आहे आणि याचा फटका 85% गरीब लोकांना आणि मध्यमवर्गीय लोकांना बसणार आहे. आम्ही व्यापारी समाजाचे घटक आहोत, या अनुषंगाने आम्ही या करवाढीचा जाहीर निषेध करतो. आम्ही घेतलेल्या बैठकीत आम्ही सर्वांनी एका मताने याचा निषेध केलेला आहे आणि हा केंद्र सरकारने हा ही करवाढ GST कौन्सिलने ही करवाढ परत घ्यावी, ही रद्द करावी, असं यासाठी आम्ही सांकेतिक बंद म्हणून 16 जुलै शनिवार रोजी खामगावची पूर्ण किराणा बाजारपेठ ठोक आणि किरकोळ दोन्ही पूर्णतः बंद ठेवण्याचे ठरवलेले आहे. आणि आम्हाला आशा आहे की सर्व व्यापारी आणि जनतेकडून आम्हाला प्रतिसाद मिळेल आणि ही होणारी दरवाढ आपण केंद्र सरकारला आपली भावना पोहोचेल आणि हा कायदा आणि ही करवाढ मागे घेतली जाईल अशी विनंती आहे. अमरावती शहरात गांधी चौक ते अंबादेवी मंदिर मार्गावर 45 वर्ष जुनी 2 मजली इमारत गुरुवारी दुपारी 12 वाजता कोसळली. खासदार नवनीत राणा या दुपारी 2 वाजताच्या सुमारास घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या इमारतीत दूध डेअरीचे असणारे 7 फ्रीजर तुटले असून 500 लिटर दूध वाया गेले आहे. या इमारतीत असणाऱ्या दोन्ही दुकान मालकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे खासदार नवनीत राणा यावेळी म्हणाले आहेत. अमरावती शहरात गांधी चौक ते अंबादेवी मंदिर मार्गावर 45 वर्ष जुनी 2 मजली इमारत गुरुवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास कोसळली. खासदार नवनीत राणा या दुपारी 2 वाजताच्या सुमारास घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. राज्यात सर्वदूर कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे, त्यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती तर पडझडीचे प्रकार घडत आहेत. या इमारतीत दूध डेअरी आणि इलेक्ट्रिक साहित्याचे दुकान होते. दूध डेअरीमध्ये असणारे 7 फ्रीजर तुटले असून आज सुमारे 500 लिटर दूध वाया गेले आहे. या इमारतीत असणाऱ्या दोन्ही दुकान मालकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे खासदार नवनीत राणा यावेळी म्हणाल्या. नागपूर महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँक लिमिटेड नागपूर यांची पंचवार्षिक निवडणूक 2022 येत्या 23 जुलैला होणार आहे. तर या निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात झालेली आहे. कर्मचारी शिक्षक IDEVL प्रचार कार्यालय उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता, तर कार्यकर्त्यांनी यावेळी आपापले मत देखील मांडले. नागपुरातील महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँक लिमिटेड नागपूर यांच्या पंचवार्षिक निवडणूक 2022 प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. येत्या 23 जुलै शनिवारला यासाठी मतदान होणार आहे. तर कार्यकर्त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की सर्वप्रथम आम्ही बँकेची दलाली बंद करू, असे आश्वासन देखील यावेळी देण्यात आले. तर कर्मचारी शिक्षक IDEVL प्रचार कार्यालय उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडत प्रचार केलाय. सर्वप्रथम या बँकेतली दलाली बंद करू. जो सफाई कर्मचारी यवजदार बँकेत येतो, ते सत्तारूढ संचालक काही जे दलाल बसलेले आहे, ते त्या भागीदाराकडून फॉर्म भरण्यापासून दलाली घेतात. कुणाकडून 1000 रुपये, 2000 रुपये या पद्धतीने जी दलाली होती ती बंद करण्यासाठी आम्ही प्रत्येक शाखेमध्ये भागीदार सुविधा व तक्रार केंद्र खोलू. त्या सुविधा केंद्राचं काम एकच राहील, असा अशिक्षित भागीदार तिथे जर आला तर बँकेचाच कर्मचारी त्याचा फॉर्म फिलअप करून देईल आणि त्याच्या काही ज्या अडचणी राहील त्या दूर होईल. तर निश्चितपणे हा भ्रष्टाचार तिथे कुठेतरी संपेल, पहिला विषय. दुसरा विषय, CMTD वर जे भागीदारांचे खिसे कापण्यात येऊन आले, जे लोकांच्या लक्षात आलं नाही, तर ते खिसे कुठेतरी त्यांना न्याय देण्यासाठी किमान GPF एवढं व्याजदर 5 वर्षामध्ये आणण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू.
त्याच व्यतिरिक्त आज 80 वर्ष जुनी बँक आहे, पण दुर्दैवानं म्हणावं लागते का एकही सोमालकीची शाखा नाही आहे. तर कुठेतरी आपण आपल्या शाखा सोमालकीच्या ठिकाणी स्थानांतरित करण्याचा प्रयत्न केला जाईल. जे मुलं या संचालक मंडळाचे लागले, जे 10वी 12वी पास आहे, अशा लोकांना प्रशिक्षित करून, तज्ज्ञ मार्गदर्शना करून बँकेचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. ज्या लोकांनी ऐकलं ठीक आहे, जे लोक काम करणार नाही त्यांना घरचा रस्ता दाखवतो. त्याच्या व्यतिरिक्त बँकेमध्ये व्यावसायिकरण वाढल्यावर निश्चितपणे लाभांश जास्त येईल, कारण आमचं 0 NPA असणारी बँक आहे. भ्रष्टाचार मुक्त झाल्यावर निश्चितच भागीदारांच्या लाभांशमध्ये वाढ होईल. अनेक 13 कलमी माझ्या म्हणजे जाहीरनाम्यात विषय आहे, ते पूर्णत्वास नेण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.